खाले महाराष्ट्र में पुणे जिले के दिल में एक परिवर्तनात्मक पहल हुई है जो 2021 से यहाँ के गांवों के 9,636 युवा छात्रों और 10,673 महिलाओं के जीवन को आकार दे रही है। हाताला पाहिजे पैसा, पाण्यात पोतो मासा, पाण्यात पोतो मासा। यह कहानी है पुणे के खेड़ तहसील के तहत 55 स्कूलों में चल रहे वॉश इन स्कूल्स प्रोग्राम और यहाँ के गाँव में चल रहे माहवारी स्वच्छता प्रबंधन कार्यक्रम की, जो बेहतर स्वास्थ्य, स्वच्छता और शिक्षा की आशा का प्रतीक है। जहाँ वॉश इन स्कूल्स और माहवारी स्वच्छता प्रबंधन कार्यक्रमों के माध्यम से हजारों छात्रों और महिलाओं के जीवन में एक महत्वपूर्ण बदलाव लाने का प्रयास भी है। लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा निसर्ग चक्रीवादळ आलं, आमच्या शाळेची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती त्या काळामध्ये। लॉकडाऊनच्या नंतर जेव्हा रेग्युलर शाळा सुरू व्हायला लागल्या, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला त्या स्वच्छतागृहाचं टॉयलेटची कमतरता भासू लागली। आधी आम्हाला म्हणजे ते टॉयलेटमध्ये खूप रांगात उभारायला लागायचं, कारण आम्हाला त्रास व्हायचा, कुणी जर आजारी असेल तर त्याला लवकर जाता येत नव्हतं, कारण लाईन लागायच्या। शिरोळी गाव ह्या म्हणजे ग्रामपंचायतच्या एरियामध्ये जी काही नदी आहे इकडे, ती भीमा नदी आहे, आणि हे ग्रामपंचायतने त्या भीमा नदीच्या बाजूला एक विहीर घेतलेली आहे, आणि त्या विहिरीतून जे पाणी इथं ग्रामपंचायतने टाकी बांधून त्या टाकीमध्ये येते, पण हे जे पाणी खेडमधून जे ड्रेनेजचं पाणी त्या नदीला येते ते खराब पाणी आहे, आणि ते एवढ्या प्रमाणात चांगलं स्वच्छ होऊन या ठिकाणी येत नाही। इथं फिल्टर प्लांट वगैरे ग्रामपंचायतने लावलेले नाहीत, आहे तेच पाणी थोडक्यात अख्ख्या गावाला वापरासाठी येतं, पिण्यासाठी येत नाही। इन स्कूलों में युवा मित्र ने टाटा ट्रस्ट और टाटा ऑटोकॉम के सहयोग से चलाए गए वॉश इन स्कूल्स प्रोग्राम के जरिए छात्रों के जीवन में एक अद्वितीय परिवर्तन लाया है। 44 सरकारी और 11 सरकारी सहायता प्राप्त स्कूलों पर ध्यान केंद्रित करके इस प्रोग्राम का उद्देश्य था वॉश सुविधाओं को प्रदान करना और स्वच्छता से संबंधित सही आदतों को प्रोत्साहित करना। आमच्या मराठी शाळेचा पटसंख्या ही घटत चालली होती, आणि शाळा बंद होईल गरिबांचं वगैरे सर्वांचं या ठिकाणी एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल ही आम्हाला एक चिंता होती, आणि आता ती चिंता आमची बऱ्यापैकी मिटलेली आहे, कारण शाळेचा पट हा छान आहे। सामाजिक गतिविधियों के माध्यम से स्कूलों के छात्रों, विभिन्न चर्चा सत्र के माध्यम से शिक्षकों और माता पिताओं को जोड़ा गया। इन सत्रों में पानी संरक्षण, स्वच्छता आदतों का महत्व और हैंड वॉशिंग के महत्व पर चर्चा की गई। शाळेमध्ये जर त्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतील, चांगले टॉयलेट्स असतील, हात धुण्याची सोय असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या मनात जो आपण बदल घडवत असतो तो घडवणं अतिशय गरजेचं आहे, आणि हे काम आपल्या युवा मित्र टीमच्या माध्यमातून वेगवेगळे सेशन्स घेऊन विद्यार्थ्यांच्यामध्ये आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचे बदल झालेत, आणि तो बदल जो झालेला आहे तो आम्हाला नक्कीच जाणवतो, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सुद्धा बदल झालेला आम्हाला या ठिकाणी दिसून येतो। इस कार्यक्रम ने लीडरशिप को बढ़ावा देकर छात्रों को अपने स्कूल और समुदाय में स्वच्छता आदतों का प्रचार करने की प्रेरणा दी। छात्रों ने अपनी स्वयं की चाइल्ड कैबिनेट बनाई और अपने साथियों के बीच स्वच्छता के बारे में जागरूकता फैलाने के लिए साथ मिलकर काम किया। जिल्हा परिषद शाळेत माझा मुलगा आराध्य मांजरे शिकतो, इयत्ता 3रीला आहे। नंतर पहिलीला होता तेव्हा आहे ना दप्तर वगैरे असं टाकून द्यायचा, शिस्तीत ठेवत नव्हता। मग नंतर ना हे तुमचे टाटा ट्रस्टचे युवा मंच जे आले त्याच्यानंतर ना तो डब्बा काढून ठेवायला लागला, बेसिंगवर त्याचं सगळं ठेवायला लागला, दप्तर जागेवर, परत हात धुणे, खेळायला जाणे, आल्याच्या नंतर ना परत हातपाय धुवून अभ्यासाला बसणे, सवय चांगली लागली त्याला।
आमच्या घरच्यांमध्ये खूप बदल झाले. आता त्या आधी असे पाणी द्यायचे कारण त्यांच्या हाताचे मळ जायचे, मग आता ते असे पाणी देतात सर्वांना. आणि माझ्या भावात पण बदल झाला की तो आधी फक्त असं असं करायचा आणि सोडून द्यायचा, पण आता तो गाण्याचे स्टेप्स करून ते हात धुवायला लागला. आजी आणि ते पण असे वरगाळ्याने पाणी घ्यायला लागले. हे सर्व आमच्यामध्ये बदल झाले. स्वच्छता प्रबंधन वॉश कार्यक्रम के तहत आधारभूत संरचना में एक महत्वपूर्ण पहलू है दीवारों पर स्वच्छता के संदेश व चित्र. इन स्वच्छता संदेशों और चित्रों के माध्यम से बच्चों में स्वच्छता और साफ सफाई के बारे में जागरूकता पैदा करने में, साथ ही बच्चों को स्वच्छता के महत्व को समझाने में और उन्हें स्वच्छता के लिए सक्रिय भागीदारी में बढ़ावा देने में मदद हुई है. स्वच्छता प्रबंधन वॉश कार्यक्रम के तहत एक और महत्वपूर्ण पहलू है हैंड वॉशिंग इंफ्रास्ट्रक्चर. यह हैंड वॉशिंग स्टेशन बच्चों को हैंड वॉशिंग के महत्व को समझाने में और साथ ही उनके हाथ स्वच्छ रखने में मदद कर रहा है. सत्रों के दौरान बच्चों को हाथ धोने की सही तकनीक सिखाई गई, जिससे उनकी स्वच्छता और स्वास्थ्य को संरक्षित रखने में मदद हुई. शाळेमध्ये जेव्हा हँडवॉश स्टेशन आले आणि त्यासोबतच आपल्या संस्थेच्या लोकांनी जेव्हा स्टेशन घ्यायला सुरुवात केली, मग काय असतं लहान मुलांना एक आकर्षण असतं. आपल्याला समोर काय दिसतंय, आपल्याला मॅडम काय सांगतायत, ते मनानेच मुलं काय करायला लागले. नंतर आम्हालाच मागायला लागले की मॅडम आम्हाला हँडवॉश पाहिजे, जेवणाच्या आधी हँडवॉश पाहिजे. तिकडून जेव्हा ते टॉयलेटवरून यायचे तेव्हा म्हणायचे मॅडम आम्हाला हँडवॉश द्या, आम्हाला हात धुवायचं आहे. अगदी आवडीने काही मुलांनी अगदी गाण्यांवरती सुद्धा म्हणजे गाणेही पाठ करायचे, हात धुवायचे वगैरे, असं नक्कीच बदल जाणवला ह्या गोष्टींमुळं. वॉश कार्यक्रम के तहत स्कूलों में वाटर फिल्टर स्थापित किए गए, जिससे पीने का स्वच्छ और सुरक्षित पानी उपलब्ध हुआ. ज्या वेळेला मुलांना पाणी वगैरे आपण काय करायचं शाळेतून, आम्ही सांगायचं की एक पाण्याची बॉटल तुमच्या सोबत असू द्या, तुमचा डबा असू द्या, पण ती एक पाण्याची बॉटल त्यांना दिवसभर पुरेशी होत नव्हती किंवा ती पुरत नव्हती. सगळ्यासाठी जे एक पाणी वापरलं तर ते पुरायचं नाही. म्हणून आता पिण्याच्या पाण्याचं फिल्टरच्या माध्यमातून प्रश्न सुटला आणि वापरायच्या पाण्याचा सुटला, म्हणून मुलांमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. साथी स्कूलों में स्वच्छता सुविधाएं भी बनाई और मरम्मत की गई, जिससे छात्रों को गरिमापूर्ण और स्वच्छ शौचालय मिले. युरिनल दिल्यामुळे आमचे खूप फायदे झाले. आमचा वेळ वाचला, आम्हाला इथे उन्हात थांबावं नाही लागलं. आजारी व्यक्तीला म्हणजे असं उन्हात थांबावं नाही लागलं, कारण की त्यांना पण त्रास होतो आणि एक एक असं जायला नाही लागलं. आता व्यवस्थित म्हणजे आम्ही सगळे जाऊ शकतो, येऊ शकतो, म्हणजे पाण्याचंही हे झालं. बाथरूम टॉयलेटचं ना सोयच नव्हती, त्याच्यामुळं तो शाळेला जायचंच नाही म्हणत होता. मग आता हे जेव्हा तुम्ही केले ना, त्याच्यानंतर ना तो आवडीने यायला लागला. वॉश इन स्कूल्स कार्यक्रम ने न केवल छात्रों के स्वास्थ्य और कल्याण को सुधारा है, बल्कि उनके शिक्षात्मक अनुभव को भी बेहतर बनाया है. सुरक्षित पानी, स्वच्छता और स्वच्छता की मूलभूत आवश्यकताओं को समझते हुए ये बच्चे अब सफलता की ओर बढ़ने के लिए तैयार हैं. आज ये बच्चे पढ़ाई करते हैं, स्वच्छता और स्वास्थ्य के आदर्शों के साथ अपने आप को आगे बढ़ाते हैं. इस प्रयास में उन्हें साथी बनाने में सहायता करने के लिए टाटा ट्रस्ट और टाटा ऑटोकॉम का धन्यवाद है.